नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा महत्वाचा आपला संदर्भ पुस्तक आहे जे आपण त्यांना पण देतो आणि आपला आयोग पण त्याला अथोरिटी देते ते म्हणजे अकरावीचा इतिहास भाग दोन पाहणार आहोत अकरावीच्या इतिहासामध्ये आज आपण भाग दोन मध्ये इतकी माहिती जाणून घेऊ की याच्या बाहेरचं तुम्हाला प्रश्न येणारच नाही ठीक आहे तर जमलंच तर मग तिसरा भाग पण आपण नक्कीच अपलोड करूया चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या लेक्चरचा अजेंडा असा आहे पार्श्वभूमी अठराशे सत्तावनच्या उठावाची पार्श्वभूमी त्यानंतर अठराशे सत्तावनचा उठाव आणि महाराष्ट्र संस्था संस्थापक आणि काही चळवळी तर महादेव गोविंद रानडे यांनी यांच्या कार्याची जी सुरुवात आहे स्त्रियांच्या ज्वलंत प्रश्नातून केलेली आहे सनदशीर राजकारणांचा पाया महादेव गोविंद रानडे यांनी घटला हिंदी अर्थशास्त्राची जनक पण आपण पन महादेव गोविंद रानडे यांना म्हणून ओळखतो त्यानंतर हिंदी राजकारणाला अर्थशास्त्राची जोड देणारे जर कोण असतील तर महादेव गोविंद रानडे आहेत त्यांनी एक सामाजिक परिषद ही संस्था स्थापन केली होती या संस्थेचा इन्स्टिट्यूशन ही संस्था अठराशे सत्त्याऐंशी ज आपलं राष्ट्रीय सभा आहे राष्ट्रीय सभेचं जे आंदोलन भरत होतं त्या आंदोलनाच्या त्या परिषदेच्या सभेनंतर लगेच ह्या सामाजिक परिषदेची सभा भरत होती एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये प्रार्थना समाज तीन मार्च अठराशे सदुसष्ट तीन मार्च अठराशे सदुसष्ट ला प्रार्थना समाजाची स्थापना झाली यांनी एक बिल्डिंग पण विकत घेतली होती ते गिरगावमध्ये मुंबई ह्या ठिकाणी गिरगाव इथे होते तर ह्या प्रार्थना समाजाचे जे संस्थापक सदस्य होते ते आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग वामन मोडक असे भरपूर सदस्य होते आणि यांचे काही सहकारी पण होते यांचे सहकारी होते भाऊ महाजन आणि वा मोडक न्यायमूर्ती चंदावरकर आणि न्यायमूर्ती रानडे राघो भांडारकर अजून असे भरपूर सारे विचारवंत होते यांची एक पत्रिका होती सुबोध पत्रिका नावाने आणि प्रार्थना समाजाच्या जो ते होते ते ईश्वर एक आहे सत्य सदाचार भक्ती इत्यादी उपासनाचे मार्ग असावेत प्रार्थनामुळे आध्यात्मिक उन्नती होते असे भरपूर सारे तत्वे होते नेक्स्ट पॉय आपण प्रार्थना समाजामुळे भरपूर ह्या समाजाच्या माध्यमातून काही संस्था उभारल्या होत्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या संस्था खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोशल सर्व्हिस लीग नावाची एक संस्था होती जे की नामदार जोशी ज्यांना आपण नाम जोशी या नावाने ओळखतो त्यांनी स्थापना केली होती सोशल सर्व्हिस लीग म्हणजेच भारत सेवक समाज यावर पण तलाटी या पदांची जे परीक्षा होते त्याच्यात पण प्रश्न विचारलेले असतात आणि आयोगाने पण भरपूर वेळेस प्रश्न रिपीट केलेले आहेत आणि वीरा शिंदे होते डिस्पेड क्लासेस मिशन नावाची संस्था त्यांनी स्थापन केली होती आणि ह्या संस्थेनेच म्हणजे आपल्या ह्या प्रार्थना समाजानेच अनाथ आश्रम चालवलं होतं पंढरपूरला आणि यावर पण आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारले आहेत मजुरांच्या उन्नतीसाठी रात्रशाळा पण यांनी मुंबईमध्ये चालवल्या आहेत याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारले आहेत आणि आर्य महिला समाज ह्या संस्थेच्या एक सदस्या होत्या जे की आर्य महिला समाज यांनी स्थापना केलेली होती जे की रमाबाई रानडे आर्य महिला समाज आता पर्यायामध्ये आपले पंडिता रमाबाई हे पण ऑप्शन असतात तर आर्य महिला समाजाचे संस्थापक जर कोणी असे जर विचारले तर पंडिता हे रमाबाई रानडे रमाबाई रानडे ह्याच पर्याय आपला क्लिक करायचा आहे कारण काय की परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये भरपूर कन्फ्युजन असे ऑप्शन असतात त्यामुळं आर्य महिला समाज म्हणलं तर कोण तर रमाबाई रानडे आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई ह्या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती स्वामी दयानंद सरस्वतीच्या मूळ नावावर मागच्या लास्ट एक्झाम मध्ये आयोगानं प्रश्न विचारला होता की मूळ नाव काय तर त्यांचं मूळ नाव आहे मूळ शंकर करसन तिवारी त्यांनाच आपण स्वामी दयानंद सरस्वती या नावानं ओळखतो हे वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी त्यांनी भर दिला होता आणि त्यांचा जो मूल मंत्र होता गो बॅक द वेदाज आणि घर वापसी म्हणजे धर्म शुद्धीकरणाची चळवळ त्यांनी व्यापक स्वरूप स्वरूपात पार पाडली होती अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुणे ह्या ठिकाणी थोर या कर, ए, समाज सुधारक आपले महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ह्या समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू हे मासिक चालवलं होतं मानवतावादी धर्म किंवा मानवतावादी मानवतावादी समाज असा जर कुठला जर प्रश्न जर आला तर आपल्याला सत्यशोधक समाज हाच करावा लागेल कारण काय की मानवतावादी आपण सर्व महात्मा फुले यांना मानवजातीचे सेवक म्हणून पण ओळखतो त्यामुळे मानवतावादी धर्म समाजापुढे निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर महात्मा फुले यांनीच केलेला आहे म्हणून सत्यशोधक समाजाच्या स्थापनेने स्थापने जे आपले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या सर्वांनी महात्मा फुले यांच्या कार्यातूनच योगदान यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे मानवतावादी धर्म किंवा मानव जातीचे सेवक हे सर्व जे उपमा आपण देतो महात्मा फुलेला ते सार्थ ठरतात धर्माच्या माध्यमातून त्यांना एक प्रभावी संघटना उभी करून वरिष्ठ वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करायचा होता हाच महात्मा फुले यांचा उद्देश होता आता आपण पाहू स्वतंत्र चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान सन अठराशे अठरा ते अठराशे पंच्याऐंशी पर्यंतचे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे कोणती होती आणि कंपनीचे जे आर्थिक शोषण होते त्या आधारावरच भरपूर त्याने आपलं शोषण केलं त्यामुळे संतोष शु, असंतोष उपाळत गेला आणि उठाव होत गेले ह्याच उठावाचे आपण काही थोडक्यात कारणे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कारण काय की आता आपल्याकडे टाइम खूप कमी आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण कारणे पाहू एखाद्या वेळेस जर टाइम असेल तुम्ही जर असे कमेंट जर केलं तर डिस्क्रिप्ट लेक्चर आपण नंतर पाहू पण सध्या फक्त आपण एक्झाम ओरिएंटेडच लेक्चर पाहू की ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे कोणती होती जसे की कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाचे होते आणि ह्या आधारावरच कंपनी आपली महसूल वगैरे रयतवारी पद्धत आपल्या मुंबई प्रांतामध्ये त्यांनी सुरू केलं होतं ह्या सर्व गोष्टी त्यांनी ह्याच आधारावर केला होता आता ह्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक म्हटलं तर पहिला मोठा संघर्ष कोणाकोणात झाला कोणी कुठं दरोडा टाकला हे खूप आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण सरळ सरळ आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्यू कड वळतोय ठीक आहे मित्रांनो चला तर मग पाहूया आपण महत्वाचे पॉइंट आपल्या महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावन्न पूर्वी अठराशे सत्तावन्न नंतर जर म्हणलं तर वासुदेव बळवंत फडके पण अठराशे सत्तावन्न पूर्वी पहिला मोठा संघर्ष झाला होता सरकार व रामोशी यांच्यात रामोशी रामोशी यांचे विंग या गावामध्ये त्यांनी पहिला दरोडा टाकला होता मजे नाईक म्हणजेच ते रामोश यांचे नेते होते त्यांनी पहिला दरोडा विंग्या गावामध्ये टाकला होता दुसरा उठाव झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये अठराशे पूर्वी कोळ्यांचा कोळी बांधवांचा उठाव दुसरा झाला त्यांचा तीन टप्प्यामध्ये झाला हे तीन टप्पे पण मेनला विचारलेले आहेत आयोगाने पहिला टप्पा होता अठराशे चोवीस मध्ये रघुजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यामध्ये उठाव करण्यात आला पहिल्या टप्प्याचा उठाव कॅप्टन अलेक्झांडर व मॅकिंटनशी या दोघांनी मिळून पहिल्या टप्प्यातला उठाव मोडून काढला आणि दुसऱ्या टप्प्यातला उठाव अठराशे एकोणचाळीस मध्ये झाला दुसऱ्या उठावाची महत्वाची घोषणा म्हणजे कोळी बांधवांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशो, पेशो देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना करावी आणि मराठी राज्य स्थापन झालं अशी घोषणा दिली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अठराशे पंचेचाळीस मध्ये रघुजी बांगडे आणि बापूजी बांगडे यांच्याच नेतृत्वाखाली उठाव केला भिल्लांचे उठाव पण महत्वाचे आहेत अठराशे तीन मध्ये भिल्लांचे भिल्लांचे उठाव झाले आणि अठराशे तीन मध्येच पेंडाऱ्यांचा पाठिंबा त्यांनी भिल्लांच्या उठावाला पेंढाऱ्यांचा पाठिंबा होता जेव्हा पेशव्यांची पेशव्यांची जेव्हा राजवट संपुष्टात येत होती अठराशे एक ते अठराशे अठराच्या सुमारात त्यावेळेस त्या, 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 त्या भिल्लांनी त्याचा फायदा घेऊन खूप मोठा धुमाकूळ घातला होता आणि या उठावाला पेंडाऱ्यांचा पाठिंबा होता डाऊ हा भिल्लांचा मूळ पिंड होय भिल्लांचा उठाव शांत शांत करण्यासाठी किंवा ताब्यात आणण्यासाठी आला होता त्यांनी भिल्लांना शांत करण्यासाठी पुरुचे पेन्शन काही जमिनी आणि त्यांचे काही पुरुचे हक्क जसेच्या तसे बहाल केले होते आता आपण पाहू अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अठराशे उठाव कुठं कुठं पसरला जरी ते उठाव अपयशी जरी असले तरी ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत जर तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका जर पाहाशाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की अठराशे सत्तावन्नचे उठाव जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये फसलेला प्रयोग असला तरी त्यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारले आहेत ठीक आहे मित्रांनो त्यामुळे आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं ते उठाव घडून आणण्याचे प्रयत्न झालेत आणि कुठं झाले झालेत हे पण पाहतोय जसे की आपण पहिला रघुजी जे आपले कोल्हापूरचे राजे होते प्रताप सिंह यांचं राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडला पण गेले होते पण ते हाताश होऊन निराश होऊन परत आले त्यानंतर त्यांनी भोर ते बेळगाव पर्यंत मांग रामोशी कुळी या सर्वांना एकत्र करून सैन्य उभा करण्याचा प्रयत्न केला आणि तो असफल झाला नेक्स्ट जर उठाव म्हणलं तर आपला कोल्हापूर संस्थानामध्ये झाला होता राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या सत्तावीस रेजिमेंटच्या सैनिकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला आणि तो उठाव मोडून काढला जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि सत्तावीसव्या रेजिमेंटच्या सैनिकांना साथ दिली होती बेळगाव धारवाड येथील हिंदी शिपायांनी या सत्तावीसव्या रेजिमेंट म्हणजे कोल्हापूरच्या सैनिकांना साथ दिली होती पेठ जिल्हा नाशिक इथे एक उठाव झाला होता काही कोळी बांधवांनी भगवंतराव निळकंठ हा त्यांचा एक राजा होता तिथला त्या राजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तो उठाव केला होता आणि हा उठाव मोडून काढला पूल या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हणजे पेट म्हणजेच नाशिकमध्ये जर उठाव कोणी कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली तर तो नि हा उठाव मोडून कोणी काढला पूल या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पेटमध्ये काय झालं होतं हरसुलचा कोळी बांधवांनी अचानक लुटमार करायला सुरुवात केली आणि त्या उठावाच्या पाठीमागे राजा भगवंतराव म्हणजेच निळकंठराव होते असा संशय आला आणि त्यांनी तो उठाव मोडून काढला फुलने नेक्स्ट पाहू आपण मुदोळ मुदोळ मध्ये बेरड जमातीच्या लोकांनी उठाव केला होता ह्यांचा हा मुख्य उठाव असा होता की त्यावेळेस अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळेस इंग्रजांनी असा एक पत्रक काढलं होतं त्या काळामध्ये की शस्त्रास्त्र जर तुम्हाला जर बाळगायचे असेल तर शस्त्रास्त्र परवाना तुम्हाला आवश्यक असेल तर बेरड जमातीतल्या लोकांना हा परवाना शस्त्रासाठीचा जो परवाना असतो तो अतिशय अन्यायकारक वाटला त्यांना त्यामुळे त्यांनी उठाव करून उठले ह्यांना हुलगडीच्या बेरगांना हा कायदाच मान्य नव्हता की शस्त्रासाठी एखादी कायदा असावा किंवा परवाना घे गे, घेण्याची गरज असावी इंग्रजांची हा कायदा मान्य नव्हता त्यामुळे हुलगडांच्या बे हुलगडीच्या बेरडांनी हा कायदा मोडण्यासाठी उठाव केला होता नागपूरमध्ये नागपूरच्या राणी त्यावेळेस होत्या बांकाबाई किंवा बंकाबाई ह्या राणी इंग्रजांशी एकनिष्ठ होत्या तरी पण तिथल्या लोकांनी आणि तिथल्या सैनिकांनी उटाव करण्याचा प्रयत्न केला होता कारण काय की लोकांमध्ये तेवढी जागरूकताच झाली होती त्यामुळे त्यांनी हा उटाव करण्याचा प्रयत्न केला हा एक फसलेला प्रयोग म्हणतो मी यांना कारण काय की ह्या ह्या उटावाला मेन म्हणजे लखनौ आणि कानपूर इथल्या सैनिकांचं आणि इथल्या बंडखोरांचं त्यांना साथ मिळालेलं होतं लखनौ आणि कानपूर असा प्रश्न विचारलेला पण आयोगाने की नागपूरच्या उटावाल्यांना कुठला साथ भेटलेला होता तर लखनौ आणि कानपूर औरंगाबाद मध्ये पण एक उठावाचा हो प्रयत्न करण्यात आलेला होता घोडदळामध्ये घोडदळ पायदळ जे असतात ना त्यापैकी घोडदळाच्या फलटणीमध्ये उठावाचा हो प्रयत्न झाला होता परंतु ब्रिटिश सरकारला या उठावाचा हो सुगावा लागला होता त्यांनी उठाव होण्याच्या आधीच मोडून काढला होता हा उठाव घोडदळामध्ये मुख्यतः जे सैनिक होते औरंगाबादच्या ते मुस्लिम शिपाई होते त्यांनी उठावाची हो तयारी केली होती पण तो उठाव होण्याच्या पूर्वीच उठाव मोडण्यात आला नॉलेज म्हणून एक लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसच्या कुठल्या ठिकाणी सर्वात जास्त उठाव करण्यात आले तर मुंबई शहरामध्ये केंद्र हे मुंबई शहर हे अठराशे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये उठावाचे मेन केंद्रच होते मुंबई शहर हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यांचे उठाव शेतकरी हे शेतकरी शेतकऱ्यांचे जे उठाव आहेत सावकार व सरकार सावकार व सरकार यांच्या संबंधावर प्रकाश टाकतात शेतकऱ्यांचे उठाव त्यामुळं हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत की कोणाच्या संबंधावर प्रकाश टाकतात असा जर प्रश्न येऊ शकतो आयोग आजकाल काही पण विचारते की शेतकऱ्यांचे उठाव कोणाच्या संबंधावर खालीलपैकी कोणाच्या संबंधावर प्रकाश टाकतात तर सावकार व सरकार यांच्या संबंधावर शेतकऱ्यांचे उठाव प्रकाश टाकतात ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण बारा मे अठराशे पंच्याहत्तर ला पहिला उठाव केला मुंबई सरकारने शेतकरी वर्गाचे असंतोषांची कारणे काय आहेत यांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमलं होतं त्या कमिशनला आपण डेक्कन रॉयट्स कमिशन, कमिशन नावाने ओळखतो आणि ह्या कमिशनने एक महत्वाची शिफारस केली होती त्या काळात त्या काळामध्ये खूप महत्वाची शिफारस आहे आता आपण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये करंट अफेअरचा टच द्यायचं म्हणलं तर आता पण सध्या शेतकऱ्यांची उटा होतच आहेत किंवा शेतकरी आंदोलन करत आहेत ठीक आहे त्यामुळं बारा मे अठराशे पंच्याहत्तर ला पहिला उठावाचा प्रयत्न झाला होता मुंबई प्रांतामध्ये आणि त्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयट कमिशन नेमण्यात आलं होतं आणि त्या कमिशनला शेतकरी बँका सुरू कराव्यात अशी शिफारस केली होती त्या काळामध्ये कोणत्या शेतकरी बँका सुरू कराव्यात मित्रांनो या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढा संवाद साधायचा होता जर लेक्चर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून कळवा आणि नवीन लेक्चर तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र